1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत पेणमधील म्हाडा कॉलनी येथे सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते व प्रांत विठ्ठल इनामदार तहसीलदार स्वप्नाली जायभाये माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संध्या राजपूत पंचायत समिति सदस्य प्रदीप म्हात्रे पंचायत समिति सदस्य सुनील गायकर माजी नगरसेवक अक्षय क्षीरसागर तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा पवार सहायक निबंधक सुभाष काळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा म्हात्रे मिलिंद पाटील संजय ठाकूर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळवून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित डॉक्टरांना केले. तर माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असून सुदृढ भारत करण्यासाठी निरोगी भारत होणे गरजेचे आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून चांगल्यात चांगली सेवा मिळेल अशी आशा व्यक्त केली. सर्व सुविधांचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. आज आपण बघतोय की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि आरोग्य आपलं निरोगी असेल सुदृढ भारत करण्यासाठी निरोगी भारत होणं गरजेचं आहे ही आपल्या सरकारची भावना आहे आणि म्हणूनच आपण बघितलंय की आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी कोरोना सारखं संकट जेव्हा आपल्या देशावर आलं तेव्हा कोरोनाची मोफत वॅक्सिन देणारा जगातला भारत हा एकमेव ठरला. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेले देश आपल्यापेक्षा लोकसंख्येने कमी असलेले देशांनी सुद्धा त्यांच्या नागरिकांना विकत वॅक्सिन दिली पण आपल्या देशाने आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सरकारने मोफत वॅक्सिन देऊन हा देश निरोगी आणि सुदृढ होण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि त्याच धर्तीवर आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ही मंडळीसुद्धा अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील माणसाचं आरोग्य जास्तीत जास्त सुदृढ कसं राहील निरोगी कसं राहील यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना देण्याचे प्रयत्न असतील ते प्रयत्न करण्यासाठी पुढे येत आहेत आणि अनेक योजना आयुष्यमान भारत असेल महात्मा फुले योजना असेल या अनेक योजनांच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या सुविधा लोकांना मिळतात. तसाच हा आपला दवाखाना हा निश्चितच आम्हाला खात्री आहे की लोकांना हा सोयीस्कर होईल. अपर्णा मॅडमला साहेबांनी सांगितलंच आहे की तुम्हाला दवाखान्यात कुठलीही गोष्ट कमी पडली तर निश्चितच साहेबांना कळवा त्यांच्या माध्यमातून त्या त्या गरजा त्या त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी साहेब सहकार्य करतीलच पण पेणच्या नागरिकांना निश्चितच या दवाखान्याचा लाभ होईल. जे नागरिक हॉस्पिटलमध्ये आपल्या सरकारी दवाखान्यात जायला कंटाळा करत होते आज सहजरित्या या दवाखान्यात येऊन ते त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करतील म्हणून या दवाखान्याबद्दल आनंद व्यक्त करते.